पुणे जिल्ह्यातील पहिले वाद्यपथक श्री गणेशनाद ढोल पथकानं श्री केदारनाथ धाम उत्तराखंड येथे वादन आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचे सादरीकरण केले. पुणे हे ढोल तासांचे माहेरघर म्हटले जाते. पथकातील सदस्यांना श्री केदारनाथ धाम उत्तराखंड मंदिरात वादन करायला हवे असा विचार आला, कारण मागील वर्षी याच ठिकाणी मध्य प्रदेशमधील इंदोर शहरातील श्री हनुमान या ढोल पथकानं वादन केले होते. त्या अनुषंगानं ढोल पथकातील कलाकारांची कला बाबा केदारनाथच्या चरणी अर्पण करावी असा निश्चय करण्यात आला. मुंडवा केशवनगर येथील श्री गणेश नाद ढोलवादक पथकाचे मुख्य प्रभारी सतीश दुबे यांनी सांगितले की ढोल ताशा घंटा अशी इतर सामग्री कशी घेऊन जाता येईल आणि आमचे वादन करण्यामध्ये काही अडथळा निर्माण होणार नाही याची पूर्ण माहिती घेऊन नियोजन केले. रेल्वे तिकीट दर्शनाचे ऑनलाईन बुकिंग करून 2 महिने अगोदरच तयारी केली. ढोल ताशा वादनाचा हा प्रवास आव्हानात्मक होता. परराज्यात महाराष्ट्राची मान उंचावणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार करणारा हा सोहळा मोठा आकर्षणाचा ठरला. पुणे ढोलवादन येथील स्थानिक तसेच आलेल्या भाविकांना खूपच आवडले. या पथकामध्ये साधारण 80 वादकांसह इतर सहकारी यांचा समावेश होता.
संपदेला असे थोर मान, जणू वैभवाचे सजे शिल्प छान। सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे, असे सर्व भूमंडळी एक आहे। गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लके चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी सात रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे।